विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी धनबंधू. आता आपण शिकणार आहोत सर्व्हे रिसर्च. आणि सर्व्हे रिसर्च हा तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना अत्यंत उपयुक्त आहे. पहिल्यांदा सर्व्हे रिसर्च म्हणजे काय हे समजून घ्या. दिस इज अन इम्पॉर्टंट टूल टू गॅदर एव्हिडन्स रिगार्डिंग सर्टन सोशल फिनॉमिना. सामाजिक ज्या काही घटना असतात, प्रत्येक समाजामध्ये घडणाऱ्या, त्यासंबंधीची माहिती गोळा करण्याकरता सर्व्हे रिसर्च जो आहे तो वापरला जातो. सर्व्हे रिसर्चचे बरेच प्रकार आहेत आणि सर्व्हे वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ थ्रू ऑब्झर्वेशन ऑल्सो वी कॅन कंडक्ट सर्व्हे. ओनली ऑब्झर्वेशन. इव्हन वी कॅन प्रिपेअर अ क्वेश्चनेअर फॉर कंडक्टिंग सर्व्हे अँड बाय युसिंग दॅट क्वेश्चनेअर वी कॅन कंडक्ट द सर्व्हेज. बोथ फॉर्मल ॲज वेल ॲज इन्फॉर्मल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द इंडिव्हिज्युअल, रिगार्डिंग द ग्रुप ऑर रिगार्डिंग द कम्युनिटी वी कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन. फॉर्मल ॲज वेल ॲज इन्फॉर्मल इन्फॉर्मेशन. सर्व्हे इज व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक. आता या ठिकाणी घडतं काय? सर्व्हे करता तुम्ही म्हणजे काय करता? आणि मग या सर्व्हेचा दोन्ही प्रकारे वापर केला जाऊ शकतो. यू कॅन ॲनलाइज इट क्वालिटेटिवली, यू कॅन ॲनलाइज इट क्वांटिटेटिवली. बट रिमेंबर वन थिंग, इन मोस्ट ऑफ द सर्व्हे रिसर्च फॉर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आर नॉट यूजफुल. समजून घ्या मी काय म्हणतो ते. जेव्हा तुम्ही सर्व्हे करता तेव्हा त्याचं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करायचं असेल तर त्या ठिकाणी पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिकल टेक्निक्स या उपयुक्त नसतात. हे बऱ्याच लोकांना समजत नाही. याचं कारण तुम्हा लोकांना सांगतो. व्हेरिएबल किंवा पारिवर्त्य जे आहे त्याचे दोन प्रकार लिहून घ्या अगोदर. क्रमांक एक, नंबर वन, कंटिन्युअस व्हेरिएबल. कंटिन्युअस, निरंतर पारिवर्त्य, CONTINEOUS, कंटिन्युअस व्हेरिएबल, निरंतर पारिवर्त्य. ठीक आहे, याचा अर्थ लिहून घ्या. ज्या पारिवर्त्याचे लहान लहान भागात विभाजन करता येणे शक्य आहे, लहान लहान भागात विभाजन करता येणे शक्य आहे, त्यांना कंटिन्युअस किंवा निरंतर पारिवर्त्य म्हणतात. उदाहरणार्थ उंची, वजन. ठीक आहे, तुमचं वजन हे 60.34 किलो वगैरे असू शकतं. म्हणजे लहान लहान भागात विभाजन करू शकतो. दुसरं लिहून घ्या, डिस्क्रीट व्हेरिएबल, DISCRETE, डिस्क्रीट व्हेरिएबल, खंडित पारिवर्त्य. द व्हेरिएबल विच कॅनॉट बी डिव्हायडेड इन टू स्मॉल पार्ट्स. द व्हेरिएबल विच कॅनॉट बी डिव्हायडेड इन टू स्मॉल पार्ट्स इज कॉल्ड डिस्क्रीट व्हेरिएबल. आता समजून घ्या हे. ठीक आहे, जर मी असं म्हटलं की वर्ग संपल्यानंतर 3.5 मुलींनी आणि 2.5 मुलांनी मला भेटावं शक्य आहे? कॅन आय डिव्हाइड यू इन टू स्मॉल पार्ट्स? सो युअर नंबर इज डिस्क्रीट व्हेरिएबल. कळलं? ऑल राईट. आता तुम्ही सोनं विकत घ्यायला जाता नाशकातले लोक, बरोबर आहे? मग काय करता? वजन केल्यानंतर काय एक्झॅक्ट ग्रॅममध्ये येतं? नाही येत. 9.237 ग्रॅम वगैरे येतं.
म्हणजे वजन जे आहे ते स्मॉल पार्टमध्ये आपण डिव्हाइड करू शकतो. कळलं? आता पुढचं एक वाक्य लिहून घ्या आणि ते आयुष्यात विसरायचं नाही. वेन द नेचर ऑफ व्हेरिएबल इज, वेन द नेचर ऑफ व्हेरिएबल इज कंटिन्युअस, and the distribution of scores is normal or near normal, use parametric statistics. मराठीत समजून घ्या. जेव्हा पारिवर्त्य निरंतर स्वरूपाचे असते, कळलं? निरंतर म्हणजे ज्याचे स्मॉल भाग करू शकतो, आणि गुणांकांचे वितरण नॉर्मल प्रोबेबिलिटी कर्वला अनुसरून असते, तेव्हा पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स वापरायचं. सर्व्हेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे पारिवर्त्य फार कमी प्रमाणात मिळतात. सर्व्हेमध्ये मॅक्झिमम पारिवर्त्य तुम्हाला मिळतात ते खंडित स्वरूपाचे असतात, डिस्क्रीट. 60% सेड येस, 30% सेड नो, 10% वेर इनडिफरंट. यांना तुम्ही भाग करणार आहात का? नाही करता येत. अँड हेन्स हिअर यू हॅव टू यूज नॉन पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स इन सर्व्हे रिसर्च. इन मोस्ट केसेस we have to use non-parametric statistics. आणि तुम्हाला फक्त एकच माहिती आहे non-parametric statistics, सांगू? काय स्क्वेअर टेस्ट, बरोबर आहे? ज्याला काही लोक ची स्क्वेअर वगैरे म्हणतात. उच्चार करायचा काय, स्पेलिंग मात्र CHI. हे आयुष्यात आता विसरायचं नाही. नव्हे मी तुम्हाला सांगतो, जवळपास 90% PhD थेसिसमध्ये अशा प्रकारचा शहाणपणा केलेला असतो. तुम्ही नका करू प्लीज. डोंट यूज पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स अनलेस द नेचर ऑफ द स्टिम्युलस इज कंटिन्युअस अँड डिस्ट्रीब्युशन इज नॉर्मल. जगाच्या पाठीवर कुठेही जा, हा नियम लागू असतो. संपलं? पुढचं आता येऊ, डेफिनिशन ऑफ सर्व्हे. Now you will find in social sciences there are many concepts. बऱ्याचशा संकल्पना आपल्या सामाजिक शास्त्रामध्ये असतात. त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत तो नंतरचा भाग, परंतु त्यांचं अस्तित्व तिथं जाणवू लागतं. तोच प्रकार सर्व्हेच्या बाबतीत घडतं. तर सर्व्हेचं डेफिनेशन अब्रामने असं सांगितलं की अ सोशल सर्वे इज अ प्रोसेस by which quantitative facts are collected about the social aspects of a community's composition or activities. म्हणजे एखादी सामाजिक घटना किंवा एक संपूर्ण समाज यामध्ये घडणाऱ्या अनेक घटना यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर त्याकरता तुम्ही सर्व्हे पद्धतीचा योग्यरित्या वापर करू शकता. अनेक अशा प्रकारचे हे दिलेले असतात, परंतु सर्व्हे करत असताना काय करायला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. क्रमांक एक, सर्व्हे कोणत्या कोणत्या घटकांचा करायचा आहे याची एक यादी तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. विच फॅक्टर्स आर टू बी सर्व्हेड, फॉर दॅट प्रिपेअर अ लॉन्ड्री लिस्ट. याला आम्ही शब्द वापरतो लॉन्ड्री, LAUNDRY, लॉन्ड्री लिस्ट. अँड देन ओनली कॅरी आउट द सर्व्हे. नंबर टू, रिलेटेड टू ईच फॅक्टर टू बी सर्व्हेड, इन्क्लूड at least 2 to 3 questions. मराठीत
समजून घ्या. एकदा घटकांची निश्चिती झाल्यानंतर प्रत्येक घटकाशी संबंधित 2 ते 3 प्रश्न तयार करा. काय असतं, एका प्रश्नाला जर व्यवस्थित उत्तर आलं नाही तर दुसऱ्या प्रश्नाला निश्चित तसं मिळतं. त्यामुळे फक्त एका प्रश्नावर अवलंबून राहू नका. ओके, आता नंतरचा प्रश्न असा आहे की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारायचे. कारण प्रश्नांचे खूप प्रकार आहेत, क्लोज्ड एंड क्वेश्चन, ओपन एंड क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, फोर्स चॉईस क्वेश्चन्स, प्रोजेक्टिव टाईप क्वेश्चन्स, वाटेल तेवढे प्रकार आहेत. ओके, सो ॲज फार ॲज पॉसिबल यूज क्लोज्ड एंड अँड मल्टिपल चॉईस क्वेश्चन. शक्यतोवर क्लोज्ड एंड आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा वापर करा. नाऊ राईट डाऊन द एक्झाम्पल. ओके, देर इज सक्सेसफुल डेमोक्रसी इन इंडिया. देर इज सक्सेसफुल डेमोक्रसी इन इंडिया. 4 ऑप्शन लिहा याला. स्ट्रॉंगली ॲग्री, ॲग्री, डिसॲग्री, स्ट्रॉंगली डिसॲग्री. मल्टिपल चॉईस क्वेश्चन झालं. ओके, आता हाच आपण प्रश्न क्लोज्ड एंड करू. ओके, राईट डाऊन. डेमोक्रसी इज सक्सेसफुल इन इंडिया. ऑप्शन द्या, येस ऑब्लिक नो. झालं दुसरं. आता याला ओपन एंड क्वेश्चन करून दाखवतो. राईट डाऊन. व्हॉट इज युअर ओपिनियन रिगार्डिंग, व्हॉट इज युअर ओपिनियन रिगार्डिंग द सक्सेस ऑफ डेमोक्रसी इन इंडिया. Now friends, do you think that it is difficult for you to prepare questions for the surveys? No. See, these are 3 things, very simple, but you have to think. As I told you that you must learn to think. Okay, first 2, that is multiple choice, and second one closed end. These are structured questions. And last one is unstructured. कारण त्याला कितीही उत्तर देता येते. कोणी 2 ओळीचं उत्तर देईल, कोणी 2 पानाचं उत्तर देईल. ऑल राईट, तर काय करायचं. ओके, राईट डाऊन. व्हेन इट इज स्ट्रक्चर्ड, असाइन स्कोअर्स टू देम. For example, where there are 4 alternatives, where there are 4 alternatives, the range of score will be 0 to 3. The range of score will be 0 to 3. पहा, तुम्हाला वाटेल 4 दिलेले आहेत आणि सर तर 3च सांगतात असं नाही आहे. 0 कशाला? स्ट्रॉंगली डिसॲग्री. 1 कशाला? डिसॲग्री. 2 कशाला? ॲग्री. आणि 3 कशाला? स्ट्रॉंगली ॲग्री. ओके, झालं याचं स्कोरिंग. वेअर देर आर ओनली 2 ऑल्टरनेटिव्ज, वेअर देर आर ओनली 2 ऑल्टरनेटिव्ज, the range of score will be 0 to 1.
the range of score will be 0 to 1. ठीक है. Now we are coming to the open end question. Agreed? Write down. For open end question, such scoring cannot be done. For open end question, such scoring cannot be done. So here the investigator has to carry out. Content analysis, CONTENT, content analysis. यावर मी आता भाष्य याकरता करणार नाही, कारण कंटेंट ॲनालिसिसवर पूर्ण लेसन मी लिहिला आहे. ओके, कसं करायचं. अँड हेन्स आय शॅल नॉट टॉक अबाउट कंटेंट ॲनालिसिस नाव. नाव देर आर मेनी टाईप्स ऑफ सर्वे. सम सर्वेज आर डिस्क्रिप्टिव्ह सर्वे ऑर ओपिनियन सर्वे. नाव यू सी वॉट हॅपन्स वेन आय एम गोईंग टू द फील्ड. आय वॉन्ट टू फाईंड आउट युअर ओपिनियन रिगार्डिंग द ऑटोनॉमी ऑफ द युनिव्हर्सिटी. विद्यापीठांना स्वायत्तता देण्यात यावी किंवा नाही याकरता मी तुमचा ओपिनियन सर्वे घेतो आहे. ॲग्रीड. सो वॉट आय हॅव टू डू वेन आय एम डुईंग ओपिनियन सर्वे, इट मीन्स दॅट आय एम कॅरिंग आउट ॲटिट्यूड सर्वे ऑल्सो. बोथ हॅव सिमिलॅरिटी, ओपिनियन अँड ॲटिट्यूड, दे हॅव सिमिलॅरिटी. सो इन दॅट केस आय शॅल नॉट यूज डायकोटॉमस रिस्पॉन्सेस. डायकोटॉमस म्हणजे दोनच, येस नो असं शक्यतो मी वापरत नाही इथे. आय यूज ॲटलीस्ट 4-point scale ऑर 5-point scale. ओके, 5-point scale इज कॉल्ड ॲज लिकर्ट स्केल, LIKERT. लिकर्ट नावाच्या मानसशास्त्रज्ञानं ही पद्धती सांगितली म्हणून त्याला म्हणतात लिकर्ट स्केल. इट कन्सिस्ट ऑफ 5 points. राईट डाऊन. स्ट्राँगली ॲग्री, agree, indifferent, disagree and strongly disagree. Is that all right? However, what happens, you know, people try to give indifferent responses. Hence, nowadays we are using only 4-point scale. We remove the indifferent from that. All right? And on various aspects we are making such statements. Prashna nastat ithe. In attitude scale there are no questions, there are statements. Okay? And every statement is associated with 4 or 5 alternatives. Agreed? Then there are descriptive surveys where we describe the communities. In sociology, most of the surveys, they are descriptive in nature. So what they do? They prepare a questionnaire, interview schedule, observation schedule, and along with that, they are going to the field. Then they are observing what type of house in which those people they are living, what kind of sanitary facilities are available, how they are growing their children, their education system, their family system, their rituals, marriages, ceremonies, festivals, all these details they are collecting. These are called descriptive survey. They are describing that in this particular community marriage is conducted in this manner, in this particular community the children they are grown up in this manner. So these are all descriptive surveys. Okay, so we can conduct either descriptive survey or opinion survey. In opinion survey there are statements.
Whereas in descriptive survey, there can be questions or observation blank. Okay. The next one is normative survey, and this is very important. The term norm means standard. The term norm means standard. अगदी सोप्या भाषेत प्रमाणित वर्तन. So, in normative survey, what we are searching? We are searching the norms of the behavior. In every community, you will find that there are unwritten rules, and according to that, the people from that community, they behave. These are nothing but the norms of the society. To name a very simple community, that is Parsi community, just see. They have their own norms of behavior. Unwritten. The Parsi men's undergarments are of typical type, and everybody uses the same type of undergarment. On the contrary, you will find that the other communities, they do not use this like that. So they observe the norms. Te pramanit tyancha vartan ahe tasha prakarcha te tyancha behavior asta. Similarly, you will find that even in a particular religion, some communities are behaving in a different manner, some communities are behaving in a different manner. In some communities, the socialization process is taking in a different manner. In some communities, the socialization process is taking place in a different manner. These are their standard. हे लिहिलेले नसतात कुठं. कुठं असले तरी ते कोणी वाचत नाही, परंतु परंपरागत हे अशा प्रकारचं वर्तन हे चालत आलेलं असतं. टू गिव यू अ व्हेरी सिंपल एक्झाम्पल, सी आय विल टेल यू. इफ यू गो टू लंडन अँड इफ यू आर ट्रॅव्हलिंग इन ट्यूब, मेट्रोला तिथे ट्यूब म्हणतात, तिथे जर तुम्ही गेलात, चार तास समजा तुमचा प्रवास चालू आहे, तुमच्या शेजारी एक बाई आणि एक पुरुष बसलेले आहेत, ठीक आहे. चार तासाच्या प्रवासामध्ये ती बाईसुद्धा एखादं पुस्तक वाचत बसते किंवा काहीतरी काम करत असते, आणि तो पुरुषसुद्धा एखादं पुस्तक वाचत बसतो किंवा आपल्या लॅपटॉपवर काहीतरी खेळत असतो. त्या चार तासात त्यांच्यामध्ये होणारा संवाद जास्तीत जास्त 2 किंवा 3 मिनिटांचा असतो. ऑल राईट. आणि ते अक्षरशः असतात नवरा बायको. आपल्या देशामध्ये समजा आपण बसमधनं जरी प्रवास करत असलो किंवा ट्रेनमधनं जरी प्रवास करत असलो, नवरा बायको जर सोबत असले तर किती तास आपण गप्प बसतो. इमॅजिन, दीज आर द नॉर्म्स ऑफ देअर सोसायटी. बिकॉज ऑफ अवर बिहेवियर, अदर शुड नॉट बी अफेक्टेड. ऑन द कॉन्ट्ररी, अवर नॉर्म्स आर एंटायरली डिफरंट. चार तास काय करायचं, गप्पा नाही मारायचे तर काय करायचं. सो दीज आर ऑल द नॉर्म्स. सो दीज नॉर्म्स वी ट्राय टू सर्च. अनदर नॉर्म आय शॅल टेल यू. द नॅशनल फ्लॅग ऑफ UK, युनायटेड किंगडम, ओके, इफ इट इज देअर, इट इज कॉल्ड युनियन जॅक. इफ द चाइल्ड सीज द युनियन जॅक, it is its duty to salute it. जर इंग्लंडचा राष्ट्रध्वज लहान मुलाला दिसला तर त्याला ते सॅल्यूट करणं हे त्याचं कर्तव्य समजतात. आपल्याकडे काय घडतं त्यावर मी भाष्य करणार नाही. दिस इज द नॉर्म्स ऑफ देअर बिहेवियर. हाऊ अगर अदर नॉर्म्स दे टेक प्लेस. यू नो, स्नोफॉल इज कॉमन देअर. Now, this is the house of the British man, and that is a road. There is lot of snowfall going on, because of that the road is blocked. So, it is the duty of the British people to remove the snow and make the road flowing. This is the norm of the behavior.
आपल्याकडे काय आपल्या घरातला कचरा दुसऱ्याच्या घरात टाकणे किंवा अंगणात टाकणे म्हणजे नॉर्म्स आहेत आपले. सो दीज नॉर्म्स आर टू बी नोटेड डाऊन थ्रू नॉर्मेटिव्ह सर्व्हेज इन अकॅडेमिक फील्ड ऑल्सो. एज्युकेशनल नॉर्म्स आर एस्टॅब्लिश्ड. हाऊ वी एस्टॅब्लिश द नॉर्म्स अँड दॅट टू ऑल्सो ऑन द बेसिस ऑफ द सर्व्हे. सर्व्हेच्या आधारे आम्ही ठरवत असतो की एज्युकेशनच्या फील्डमध्ये नॉर्म्स कसे ठरवायचे. फॉर एक्झाम्पल, मार्क्स आर रेंजिंग फ्रॉम 0 to 100. ऑल राईट, नाऊ यू विल फाईंड दॅट दोज हू आर स्कोरिंग लेस इन द एक्झामिनेशन दे आर लेस इन नंबर, दोज हू आर स्कोरिंग मोर इन द एक्झामिनेशन दे आर ऑल्सो लेस इन नंबर, अँड दोज हू आर स्कोरिंग इन द मिडल रेंज दे आर मोर इन नंबर. ओके, सो आय कॅन एस्टॅब्लिश द नॉर्म्स फॉर द लो स्कोरर्स, फॉर द हाय स्कोरर्स अँड फॉर द मिडल स्कोरर्स ऑल्सो. याच्याकरता स्टँडर्ड स्कोअर्स कॅल्क्युलेट करायचे असतात. तुमच्यापैकी मला नाही वाटत सगळ्यांना माहिती असतील. हे स्टँडर्ड स्कोअर जे आहेत ते असतात झेड स्कोअर, कॅपिटल झेड लिहायचं, कॅपिटल टी स्कोअर, स्टॅनाईन STANINE, स्टॅनाईन, याचा लाँग फॉर्म आहे स्टँडर्ड 9, स्टेन STEN, याचा लाँग फॉर्म आहे स्टँडर्ड 10. ओके, नाउ व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ धिस. असे स्टँडर्ड नॉर्म का तयार करावे लागतात याची कारणं सांगतो. इफ यू सर्व्हे देन यू विल फाइंड दॅट ओनली फॉर मेजरिंग इंटेलिजन्स देर आर ॲटलीस्ट 50 डिफरंट इंटेलिजंट टेस्ट अवेलेबल इन द मार्केट. ओके, फक्त बुद्धिमापन जर करायचं असेल तर बाजारामध्ये जवळपास 50 चाचण्या आहेत. इन सम टेस्ट देर आर ओनली 30 क्वेश्चन्स, इन सम टेस्ट देर आर 50 क्वेश्चन्स, इन सम टेस्ट देर आर 40 क्वेश्चन्स. देन वॉट विल हॅपन, ऑन फर्स्ट टेस्ट द मॅक्झिमम स्कोर विल बी 30, ऑन सेकंड टेस्ट द मॅक्झिमम स्कोर विल बी 50. यू कांट कंपेअर देम. इन थर्ड टेस्ट देर आर 40, 30, 50 and 40 कंपॅरिझन करता येत नाही. म्हणून यांना ट्रान्सफॉर्म करावं लागतं. कशामध्ये? स्टँडर्ड स्कोअरमध्ये. त्याचे फॉर्म्युले तुम्हाला हवे असतील तर मी लिहून देईल. इट्स नॉट अ डिफिकल्ट टास्क फॉर मी. सो दीज आर द नॉर्मेटिव्ह सर्व्हेज. देन देर आर इव्हॅल्युएटिव्ह सर्व्हे. वन्स द नॉर्म्स फॉर द टीचर्स अँड द स्टुडंट्स आर एस्टॅब्लिश्ड, once the norms for the teachers and the students are established, then evaluative surveys could be conducted. I can give you an example how it is done. In India, once you are permanent in teaching profession, you are a permanent teacher. Such is not the case with foreign country. Every time you are given appointment for 3 years, फक्त 3 वर्षाकरता तिथे अपॉइंटमेंट दिली जाते तुम्हा लोकांना प्राध्यापक म्हणून. अँड ड्युरिंग दोज 3 years यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर क्वालिफिकेशन, यू हॅव टू शो युअर रिसर्च वर्क, यू हॅव टू शो वॉट न्यू थिंग्स यू हॅव अक्वायर्ड. अँड दॅट्स वाय यू विल फाईंड दॅट इन सेमिनार्स अँड इन अदर प्लेसेस all the teachers, they are rushing. In this way they are improving their qualification and the evaluation is done there. Every 6 months the evaluation is done. These are the norms. Teacher should be up to this mark. So he should be up to this mark. If he is below that level, then negative marking is done. इफ इज अबव दॅट लेवल देन पॉझिटिव्ह मार्किंग इज डन. म्हणजे एक मापदंड ठरवला जातो. इथपर्यंत त्याची प्रगती असेल तर ठीक नॉर्मल, त्याच्या खाली असेल तर निगेटिव्ह, याच्यावर असेल तर पॉझिटिव्ह, अशा प्रकारे त्याचं
स्टँडर्डायझेशन केलं जातं आणि अशा प्रकारे इव्हॅल्युएशन केलं जातं. आय कॅन गिव यू एक्झाम्पल, शक्यतो पर्सनल एक्झाम्पल देत नाही मी, पण इथे उपयुक्त आहे म्हणून देतो. माझी मोठी मुलगी लंडनला शिकवते. दर 2 वर्षांनी तिला एक नवीन लॅपटॉप दिला जातो आणि एक नवीन फोन दिला जातो. कारण काय सांगू तुम्हाला, ते म्हणतात 2 वर्षांनी हा लॅपटॉप ओल्ड होतो, आउटडेटेड होतो. 2 वर्षांनी हा फोन ओल्ड होतो, आउटडेटेड होतो. इन्स्ट्रक्शन्स लिहिलेल्या नसतात, सगळं काही त्यांना त्याच्यावर केलं जातं. आणि त्यांच्या लेव्हलचं मूल्यमापन असंच थ्रू केलं जातं. आपल्या देशामध्ये किती ठिकाणी असं केलं जातं हो? आय डोंट वॉन्ट टू आस्क लाईक दॅट. येस, देर आर प्लेसेस. रेल्वेचे काही ZTS आहेत, झोनल ट्रेनिंग स्कूल, भुसावळला आहे, अहमदाबादेला आहे, उदयपूरला आहे. वन्स अपॉन ए टाईम व्हेन आय वॉज यंग आय यूज टू गो देअर फॉर डिलिव्हरिंग लेक्चर. मग ते सांगायचे की 3 दिवसाच्या लेक्चर करता तुम्ही या. एकदा तुमचं 1.5 तासाचं लेक्चर संपलं, तुम्ही वर्गाच्या बाहेर आले की तो त्यांचा माणूस एक फॉर्म घेऊन जायचा तिथे आणि सगळ्या पार्टिसिपंटला सांगायचा, कम ऑन, यांचं लेक्चर या 20 पॉईंटवर इव्हॅल्युएट करा. जर तुमचा स्कोअर 90 आला तर पुढचं लेक्चर तुम्हाला द्यायचे, नाहीतर मग म्हणायचे हियर इज द रिटर्न तिकीट, यू कॅन गो बॅक. इज इट नॉट पॉसिबल टू युटिलाइज धिस इन युअर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन? देन वॉट विल हॅपन? हाऊ मेनी टीचर्स विल रिटेन अँड हाऊ मेनी विल गो होम? सो सच सॉर्ट ऑफ इव्हॅल्युएटिव्ह सर्व्हे कुड बी डन. अँड नाऊ द लास्ट वन, दॅट इज कॉल्ड फील्ड सर्व्हे. फील्ड सर्व्हे इन्व्हॉल्व 2 टेक्निक्स. वन इज ऑब्झर्वेशन अँड द अदर वन इज क्वेश्चनेअर ऑर शेड्यूल. ओके, प्रश्नावली किंवा शेड्यूल, म्हणजे ऑब्झर्वेशन क्वेश्चनेअर ऑर ऑब्झर्वेशन शेड्यूल. हियर वॉट वी डू, हियर वी ऑब्झर्व अँड देन नोट डाऊन. घराचा आकार कसा आहे, किती खिडक्या आहेत, सूर्यप्रकाश कोणत्या दिशेनं येतो, पावसाळ्यात पाऊस वाहून जाण्याची काय व्यवस्था केली आहे, आंघोळीचं पाणी कुठल्या बाजूनं वाहून जाईल याची काय सोय केलेली आहे, ऑल दीज डिटेल्स दे राईट डाऊन देअर. अँड धिस काइंड ऑफ सर्व्हे इट इज जनरली कॅरीड आउट एस्पेशली फॉर स्टडींग द कम्युनिटीज. बट द बिगेस्ट सर्व्हे इन अवर इंडिया, दॅट इज कॉल्ड ॲज सेन्सस रिपोर्ट, हाही एक अत्यंत महत्त्वाचा सर्व्हे आहे. अँड इन जनरली डेव्हलप कंट्रीज यू विल फाईंड दॅट द सर्व्हेज आर डन एस्पेशली फॉर द डेमोग्राफिक डिटेल्स. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. वेदर द पीपल ऑफ माय कंट्री दे आर हॅविंग प्रॉपर डेमोग्राफिक डिटेल्स आर नॉट, and if they don't have that development up to the mark, then what kind of steps the government should take up? This is to be done, and this is done in the developed countries. Ajun paryant ya goshti aplya deshamadhe alelya nahit. So in field surveys for various purposes such type of research is done. If you have any question, then you are at liberty to ask me. Sir, I have one question. Whether survey research is applicable in the area of science and technology? Of course, no doubt. How it is applicable in the core science? No, you see what happened, you know, science and technology don't think that they are conducting only experiments in the laboratory. For example, I want to search whether the oil is available in the land or not, so they are carrying out survey. Geological surveys are going on, petroleum surveys are going on, so they have to conduct the surveys also in science and technology also. For example, in case of technology, whether the app that is being launched in the market, it will be successful or not, they are carrying out survey.
So, survey is applicable in almost all the fields. Sir, one sub question is there to related with the question, previous question. Whenever we are considering or developing one type of research in the science, first time our invention is there, at that time how it is applicable? In the management stream, we are going to use the field survey or survey like this. For the development of the such type of apps, whether particular survey is survey research is applicable? No, for the development of that, you see what happens in that case. These organizations or companies, they carry out survey whether there is a need of such type of applications to the people or not. Before launching the particular product, they are carrying out such type of surveys. And then only they find out that, well, whether this application will be useful to them and it will be popular among them or not. So, such type of surveys they are also carrying out. But when it is an invention, invention is an entirely different thing. Generally, you will find that in technology there are extension of the earlier applications. त्यातच modification करून ते पुढे देत असतात. इन्व्हेन्शन मध्ये काहीतरी नवीनच गोष्ट आपण शोधून काढत असतो. तिथे सर्वेची गरज नसते. एनी अदर क्वेश्चन? सर, सर्वे करताना ॲन्सरेबल जी पर्सन असते तर ती फेवरेबल ॲन्सर देत असते किंवा पॉझिटिव्हली देत असते, तर मग तो सर्वेमध्ये क्रॉस चेक करण्याची काही सिस्टीम आहे का? हे बघा, हे याचं उत्तर फार सोपं आहे. तुमची उत्तरं दिलेली ही आमच्या संशोधनाच्या दिशेनं ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा नाही याकरता आम्ही एक प्रिन्सिपल वापरतो, त्याला म्हणतो मॅक्स कॉन मिन प्रिन्सिपल. MAX मॅक्स, CON कॉन आणि MIN मिन. MAX मॅन मॅक्स, CON कॉन आणि MIN मिन, हे काही चायनीज नाव वगैरे नाही आहे, समजलं? याचे लॉंग फॉर्म लिहून घ्या. मॅक्झिमाइज ट्रू व्हरायन्स, मॅक्झिमाइज MAXIMISE, मॅक्झिमाइज ट्रू व्हरायन्स TRUE ट्रू व्हरायन्स झालं. कॉन कंट्रोल एक्स्ट्रानियस, EXTRANEOUS, कंट्रोल एक्स्ट्रानियस व्हेरिएबल्स. आणि मिन मिनिमाइज एरर व्हरायन्स, मिनिमाइज एरर व्हरायन्स. अर्थात हे सगळं फार हायर लेवलचं सांगतो आहे मी तुम्हा लोकांना. काही नाही, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स असतात, त्याद्वारे आम्ही हे करत असतो. काय असतं, जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट करत असता त्या ठिकाणी एरर्स येणारच हे गृहितच धरून चालायचं, वेदर इट इज अ कंट्रोल्ड एक्सपेरिमेंट ऑर इट इज अनकंट्रोल्ड एक्सपेरिमेंट. सो दॅट एरर वी कॉल देम ॲज व्हरायन्स, व्हेरिएशन्स. ऑल राईट, सो वी हॅव टू मिनिमाइज दॅट एरर व्हरायन्स. ट्रू व्हरायन्स काय, जे आपल्याला फेवरेबल आहे, दॅट इज ट्रू व्हरायन्स. सो मॅक्झिमाइज ट्रू व्हरायन्स अँड कंट्रोल एक्स्ट्रानियस व्हेरिएबल. चुका कशामुळे घडतात आपल्या इथे? ज्या पारिवर्त्यांमध्ये आपलं नियंत्रण नसतं त्याच्यामुळं चुका येतात. तर मगाशी मी तुम्हाला एक व्हेरिएबल सांगणार होतो, आठवतं? त्याचं नाव आहे एक्स्ट्रानियस व्हेरिएबल, EXTRANEOUS. EXTRANEOUS, एक्स्ट्रानियस व्हेरिएबल. इट इज दॅट व्हेरिएबल, इट इज दॅट व्हेरिएबल विच हॅव डेफिनेट इन्फ्लुएन्स ऑन, विच हॅव डेफिनेट इन्फ्लुएन्स ऑन द डिपेंडंट व्हेरिएबल, विच हॅव डेफिनेट इन्फ्लुएन्स ऑन द डिपेंडंट व्हेरिएबल
However, either it is difficult to control, or it is impossible to control, ओके एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आणि थांबू आपण नंतर तिथे. ऑल राईट, यू से दॅट व्हिटॅमिन ए इम्प्रूव्ज युअर आयसाईट, तुमच्या भाषेत आयसाईट, ओके आमच्या भाषेत व्हिज्युअल ॲक्युटी, शास्त्रीय भाषेत याला व्हिज्युअल ॲक्युटी म्हणतात. मी काय करतो, तुम्हा लोकांच्या काही लोकांच्या घरची परमिशन वगैरे घेतो आणि तुम्हा लोकांना मी शिमल्याला घेऊन जातो. ऑल राईट, आणि तुमचं दोन भागामध्ये विभाजन करतो, एक कंट्रोल ग्रुप, दुसरा एक्सपेरिमेंटल ग्रुप. तुमची अभ्यासाची पुस्तकं एकाच फॉन्टमध्ये लिहिलेली ही सगळी सोबत घेऊन जातो, सगळं कंट्रोल ठेवतो. जे अन्न मी एक्सपेरिमेंटल ग्रुपला देतो तेच कंट्रोल ग्रुपला देतो, जो पाणी वगैरे सगळं कंट्रोल केलं. ॲग्रीड. पण मी एक नियम केला आहे, कोणता माहिती आहे, 10 वाजता मी लाईट ऑफ करीन, सगळ्यांनी झोपून जायचं, आणि 6 वाजता सगळ्यांनी उठायचं. तुमच्या झोपेवर नियंत्रण ठेवू शकतो का मी? पण तुमच्या झोपेचा परिणाम तुमच्या आयसाईटवर होणारच आहे. काही लोक 10 वाजता झोपतील, काही 11 वाजता, काही 12 वाजता, काही झोपणारही नाही. दिस इज एक्स्ट्रानियस व्हेरिएबल. इज दॅट ऑल राईट? सो थँक्यू फॉर लिसनिंग मी पेशंटली.